विद्रोह विद्रोह ज्याला म्हणतो ना, विद्रोह शब्द ऐकला की काहीतरी निगेटिव्ह वाटतंय, काहीतरी वाटतंय की आता रागानं द्वेषानं दगडफेक करायची, कोणाला तरी नाही का कोणाचा तरी निषेधच करायचा आहे, मला नाही वाटत. मला वाटतं खरा विद्रोह आजच्या काळात फक्त प्रेम करणं. मी प्रेम करतो, तू काही कर, तू द्वेष कर, तू दगड मार, मी प्रेम करतो. मी सगळ्यांना जाऊन आता मी मुंबईत खूप इम्प्रेस झालो. नवी मुंबईत एक स्मारक त्यांनी उभं केलं बाबासाहेबांच्या नावानं, आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा बिलकुल नाहीये. म्हणजे बाबासाहेबांचं स्मारक आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा नाही, हे पहिल्यांदा मला बघायला भेटलं आणि मला फार आनंद वाटला. नाहीतर पुतळा उभा करायचा, हात जोडायचे, निघून जायचे, आणि आपलं तेवढंच आहे. आपलं देणं काय लागतं तर हात जोडायचे, बाकी विचार काय करायचे. बाबासाहेब जे बी म्हणले की संपला विषय, काय आपण झालं आपलं काम झालं. पण जे बी म्हणता किती जबाबदारी येते ते पण लय महत्वाचं आहे. आपण बाबासाहेबांचं जेव्हा नाव सांगतो तेव्हा मला वाटतं की प्रेमाचा वारसा आपल्याकडे, बुद्धांचं जेव्हा नाव सांगतो तेव्हा करुणेचा वारसा आपल्याकडे, आणि जो अत्यंत कारुण्यपूर्ण माणूस आहे, करुणेनं वागतो, त्यानं स्वतःला बुद्ध म्हणून घ्यावं, त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं की ज्यांना प्रजेची काळजी करता येईल. पण आता तसं आपण राहत नाही, आपण आपण आपल्याच मार्गाने जातो, पण आपल्याला सोयीसाठी सगळे महापुरुषांचे फोटो लागतात. मला ह्याची फार म्हणजे बऱ्याचदा चिंता वाटते आणि खंतही वाटते, पण आनंद असा वाटतो की आत्ताही लोक साहित्य संमेलनाला जमतायत हे मला असं वाटलं नव्हतं. नाहीतर ऑनलाईन सगळेच म्हणले असते तुम्ही करा, व्हॉट्सअपला पाठवून द्या, आम्ही बघतो. तुम्ही इथं आलायत म्हणजे काहीतरी तुम्हाला काहीतरी मला माहित नाही काहीतरी गोष्ट असेल की तुम्हाला इथं घेऊन आली आहे. कुठलंही साहित्य संमेलन असेल आणि उदगीरमध्ये तर आता दोन दोन साहित्य संमेलन होत आहेत, तर मला वाटतं खूप मोठा म्हणजे अचानक महापूर आलाय पुस्तकांचा विचारांचा ह्याचा. हे जितकं शक्य तितकं भरायला पाहिजे, चांगलं वाईट स्वतःला कळायला पाहिजे, विवेकाचा काहीतरी एक पायाभरणी आपली आपण करायला पाहिजे. आणि मला बऱ्याचदा होतं की अगोदर होतो जरा लहान होतो त्यावेळेस सगळं एवढीच खुंपी होती की चला काय झालं कोण मला काय बोललं की सर जरा बघून येऊ मारायला जाऊ त्याला, आणि मग आपल्या जवळची जातीतली मित्र वगैरे घेऊन जायचं मारायचं. मला बऱ्याचदा वाटतं की खरं कुठं घेऊन जायचंय काय करायचंय, तुम्ही काहीतरी प्रेमाचं करा, वाचायला जा, काहीतरी शांतीचं करा. संवाद जमून अशी इतकी माणसं काहीतरी साहित्य संमेलन करतात ही खरंच आजच्या काळातली एक युनिक गोष्ट आहे. आणि मला खूप खूप मनापासून वाटतंय की विद्रोह विद्रोह ज्याला म्हणतो ना, विद्रोह शब्द ऐकला की काहीतरी निगेटिव्ह वाटतंय, काहीतरी वाटतंय की आता रागानं द्वेषानं दगडफेक करायची आहे, कोणाला तरी नाही का कोणाचा तरी निषेधच करायचा आहे. मला नाही वाटत, मला वाटतं खरा विद्रोह आजच्या काळात फक्त प्रेम करणं. मी प्रेम करतो, तू काही कर, तू द्वेष कर, तू दगड मार, मी प्रेम करतो असं म्हणणंच विद्रोहाचं काम. कारण की आता विद्रोहाचे म्हणजे इतक्या अशा विध्वंसक वातावरणात विद्रोहाची व्याख्या काय करायची, कारण त्यातच मिसळून जाऊ आपण. आपण मोठ्या गोष्टी सगळेच घोषणा मी कधीतरी ऐकलं होतं कुठल्या तरी पुराणात की एका राजाच्या विरोधात मोर्चा काढला होता, तर तो राजाच त्याच्या विरोधात होता. तर तसं आज तुम्हालाच कळत नाही की तुम्ही कुठल्या बाजूनं हे करायचं. आणि आज म्हणजे खूप संभ्रम निर्माण झालाय. मला एक कविता आठवते विनोद कुमार शुक्ल की ह्यांची असावी कदाचित, नरेश सक्सेना माझा फार आवडता कवी आहे, आणि नरेश सक्सेना असं नाव आहे कवीचं. आता उजेड आहे ना, मग कशी लाईट जात होती उजेड येत होता आणि आपल्याला दिसायचं अचानक बंद झालं. लाल रोशनी न होणे का अंधेरा, नीली रोशनी न होणे के अंधेरे से अलग होता है. लाल रोशनी न होने का अंधेरा, नीली रोशनी न होने के अंधेरे से अलग होता है. इसी तरह अंधेरा अंधेरे से अलग होता है. अंधार पण एक नसतो. अंधेरे को दोस्त बना लेना आसान है, अंधेरे को दोस्त बना लेना आसान है, उसे अपने पक्ष में भी किया जा सकता है, सिर्फ उस पर भरोसा नहीं किया जा सकता. भरोसा रोशनी पर तो हरगिज नाही, अंधारावर नाही ठेवू शकत, पण उजेडावर तर अजिबात. भरोसा रोशनी पर तो हरगिज नाही, हरी चीज आहे लाल रोशनी में काली नजर आती. भरोसा रोशनी पर तो हरगिज नाही, हरी चीज आहे लाल रोशनी में काली नजर आती है. दरअसल चीजें खुद कुछ कम शातिर नहीं होती. दरअसल हे सगळं सायन्स है. दरअसल चीजें खुद कुछ कम शातिर नहीं होती, वे उन रंगों की नहीं दिखती जिन्हें वो सौंख लेती है, बल्कि उन रंगों की दिखती है जिन्हें लौटा रही होती है. वे हमेशा अपने अस्वीकृति का रंग दिखाती है. औरों की क्या कहूं, औरों की क्या कहूं, मेरी बाई आंख ही देखती है कुछ और,
दाई कुछ और दिखती है, बाया पांव जाता है कहीं और, दाया कहीं और जाता है, पास आओ दोस्त अलग तरह, सन्नाटे को सन्नाटे से, अंधेरे को अंधेरे से, और नरेश को नरेश से। हे माणसातून आपल्याच माणसातून एक आपला माणूस वेगळा करायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे। मला ही कविता जेव्हा वाचली, कविता का साहित्य का, तुकाराम जेव्हा म्हणतो ना की कोळी याचे गोरेपण त्याचे अहंकारी म्हणे, हे एक वाचल्यावरच कळते की अहंकार करायचंच नाही, हे खूप मनात पक्क होत। म्हणून तुकारामासारखं माणूस पाहिजे आपल्याला सांगायला, समजून आपलं कळत नाही ना, आजी आजोबा सांगतात की यार खूप असं नको करू, पण आपटल्यावर दोन चार वेळा मग कळते की म्हातारी म्हणतो ती खरे। हे आपल्या आजी आजोबाचे हे जे ज्यांनी काही ह्या माणूस म्हणजे आपल्या मानव मुक्तीसाठी माणसांच्या कल्याणासाठी जे लिहून ठेवले ते आपण ऐकत नाही, बरं आता का वाचायचं का वाचायचं, ते खूप खरंच खूप सोपं आहे, उगीच क्लिष्ट करून ठेवलं। वाचणं म्हणजे थोर आहे, म्हणजे वाचतो मी वगैरे, माझा एक मित्र होता तो वाचत नव्हता पुस्तक घेऊन फिरायला, कारण ते जरा इंटलेक्च्युअल वाटतं म्हणून, ते इंटलेक्च्युअल वाटतं म्हणून पुस्तक वाचायची गरज नाही, पुस्तक वाचा मग इतकं काय करतो ह्याच्याऐवजी वाचायला लागलं म्हणून विचारायची गरज नाही, वाचायचं एकटी जायचं निघून हे कळलं। म्हणून आता भरपूर आता कोणीतरी क्वचितच माणसं असेल तो साक्षर आहे, मला साक्षरता ही पण आहे की तुम्ही वाचले तेच, तुम्ही सावित्रीबाईंची तुम्ही वाचलं पाहिजे आणि मला सांगायचं फारका काय लय उपस्थापन करते, पण सावित्रीबाईंच आठवण नाही कळलं, आठवण नाही कळलं मी मध्ये विचार सावित्रीबाईंच्या जयंती दिवशी रात्री उपवास होता, तर एक मैत्रिणी उपवास राहिला आणि आज सावित्रीबाईंची जयंती माहिती का नाही माहिती, सावित्रीबाईंमुळे तुम्ही आज पुण्यामुळे शिकला आणि इथं बाबासाहेबांनी मधला हात न मागता दिला म्हणून इथं आला। शिवाजी महाराजांनी कधीतरी ह्या महाराष्ट्राची ह्या इतक्या जातीपातीच्या पुढे जाऊन एक जीवाने जगणाऱ्या सगळ्या महाराष्ट्राची मूर्ती मिळवली होती 300-400 वर्षापूर्वी, म्हणून आजही आपल्या हे जे जरा म्हणून आपण इतकी खिचडी असून इतकी भिसळ असून इतके वेगळ्या जाती जातीची भाषा बोललेले लोक असून एका ह्याच्यावर आहेत ते महाराजांची कृपा आहे। त्या सगळ्या माणसांना मला वाटतं आपण थेट बोललं पाहिजे, आपण थेट वाचलं पाहिजे अशा साहित्य संमेलनातून मला तरी ऊर्जा मिळते। मी आता जाऊन पुस्तकं घेऊन आलो, मी आताही विचारलो की मला पुस्तक घ्यायचे आणि मागोवायला असं वाटतं, मी आता बऱ्याच माझे मित्र आहेत मी होऊन गेले पण आपण वाचत नाही त्याला काय अर्थ नाही, स्वतः वाचलं पाहिजे स्वतः शिकलं पाहिजे, शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे। बाबासाहेब म्हणले की वाघिणीचं दूध आहे पण ते नाही प्यायचं, ह्याला पर्याय नाही, शिक्षणाला पर्याय नाही, वाचण्याला पर्याय नाही, आणि सगळी जी ही विद्रोहाची परंपरा आहे चारवाकापासून तुकारामांपासून बाबासाहेब फुले हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे। आपला मी जेव्हा महात्मा फुलेंचं जेव्हा गुलामगिरी वाचलं तर मला इतकी मजा आली, मी मला वाटतं 12वी FOL असताना वाचले, धोंडो नावाचा एक माझ्यासारखा त्यावेळेचा म्हणजे मी जसा होतो तसाच एक धोंडो एक पात्र आहे, तो प्रश्न विचारतो आणि महात्मा उत्तर देते, त्या इतकं सोपं लिहिलंय इतकं साधं लिहिलंय, जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मुलांना वाचायला लावा, हे पुस्तक घ्या हे आणा आणि वाचा तर साहित्य संमेलनाचे, नाहीतर इथं काय जे कविता होतील आम्ही बोलू इतकेही विद्वान माणसं आहेत, पोट तिडकीने काहीतरी सूत्र मांडतील आणि ते तुमच्यासोबत जाणारच नाहीत, माझ्यासोबत जाणारच नाही, तर करायचं काय। हा झालं एक दोन दिवस मस्त हे होता नटून तुटून आलो, म्हणजे सजून नाही गेली तरी चालते, म्हणजे कपडे उचलून अर्थ नाही विचार बदलला पाहिजे, आणि बऱ्याच तास होते की नाही मी मस्त पैकी आलो आज आजच्या कार्यक्रम आहे पिवळ्या रंगाचा
अमुक अमुक कपडा घालायचा, हे घालायचं, ही साडी घालायची, सात सात आठ आठ साड्या बदल जातेस, काय रंग असत ना तुमचे, आज अमुक रंग तमुक रंग, आणि इतर काय तूच डोकं तसंच. आणि केशवसुतांच्याच कवितेतली मला वाटतं एक ओळ आहे की जगाचा विस्तार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, तर आपलं डोकं जेवढं बारीक आहे तेवढं जग बारीक आहे. मी हिंदू तुमचा जितका बाबासाहेबांचा प्रकार होता एवढा मोठा म्हणून त्यांना जेट कळलं ना आपल्या तरी त्यांनी काहीतरी केलं, शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वप्न दिसत होतं म्हणून त्यांनी आठके बार महाराष्ट्राचा मराठी माणसात झेंडा लावला, बाबासाहेबांना हे सगळं कळत होतं म्हणून त्यांनी हे काम करून आपल्यासमोर ठेवलं. मग मला वाटतं आपण वाचलं पाहिजे ह्या साहित्य संमेलनातल्या ह्या स्टेजवरचा आणि तुम्ही समोर बसला ह्यांचा. ऑलरेडी मला वाटतं की हा दुरावा खूप कमी आहे, हे अंतर खूप कमी आहे. आणि हे मी तुमचं खरंच म्हणजे किती वर्ष मी विद्रोही साहित्य संमेलन मला आता ताईने आठवण करून दिली की मी कविता वाचली होती, त्यावेळेस नुसती कविता वाचायची एक कृत नाही आपण लिहितो आपण जाऊन वाचूया वगैरे, आणि तो अनुभव मजेशीर आहे तुम्हाला सांगेन परत. पण मला काही कळत नव्हतं की हे साहित्य संमेलन ते साहित्य संमेलन आपण लिहिलंय आपण जाऊन वाचू वगैरे असं तसं होतं. आणि आज मी इथे हे माझ्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की मला तुम्ही अजित निमंत्रित केलंय. आणि अशा साहित्य संमेलनाचं हे यश आहे की हा हे अंतर कमी होत आहे, हे जणू काही तुमचं साहित्य संमेलन आहे खरं तुम्ही समजून घ्या. अध्यक्ष सर असतील पण त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळी जाऊन ही जी इथं जमाव म्हणू ह्याला किंवा ह्याला काय म्हणता येईल सगळी माणसांचा सगळा ही जी यात्रा आहे जत्रा आहे झुंड हा झुंड म्हणू शकता पण म्हणून आहे माझं म्हणणं की आपण टीम आहोत आणि झुंड डोकं नसतं टीमला डोकं असतं तोच मुद्दा आहे आणि आपण डोक्याचा वापर करून आपण सामील व्हायला पाहिजे पुढच्या वेळी अजून इथं होऊ द्या कुठं होऊ द्या अजून आपण जास्त सामील होऊया साहित्य संमेलनात आणि हे अंतर कमी करू. मी एक कविता शेवटी वाचून थांबतो, माझ्या आवडती कविता विनोद कुमार शुक्ल नावाचा मित्र मित्रावरती किंवा मैत्र भावावरती लिहिलेली ही कविता आहे आणि मला फार मजा येते कधी कधी कविता काय सांगून जाते ना हे कविता कविता म्हणजे खरंच काय हे नसतं बरं का तुम्ही जातेवरचे गाणे बिणे आहेत ना त्यातलंच आहे जरा उन्नत अजून जरा क्लिष्ट माणसं परत जगण्याचे एकदम गहन प्रश्न मानवी दुःख वगैरे अजून आपण पुढे जातो कधी कधी पण सहज साधं कधी कधी बघताना इतक्या सुंदर कविता लिहा. हताशासे एक व्यक्ती बैठ गया था, हताशासे एक व्यक्ती बैठ गया था, व्यक्ती को मैं नहीं जानता था, आपण असं एकमेकांना नाही ओळखत. हताशासे एक व्यक्ती बैठ गया था, व्यक्ती को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, कळत ना तुमच्यात बसलंय. हताशासे एक व्यक्ती बैठ गया था, व्यक्ती को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, मैंने हात बढाया, मैंने हात बढाया, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, मैंने हाथ बढ़ाया, मैं उस व्यक्ति के पास गया, मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ, वह मुझे नहीं जानता था, वह मुझे नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को जानते नहीं थे, हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे, साथ चलने को जानते थे. काही गरज नाही की तुम्ही कोण आहात, तुमची जात कुठली आहे, पात कुठली आहे, पण एकमेकांच्या हाताशी कळायला पाहिजे, एकमेकांचं दुःख कळायला पाहिजे आणि तेवढ्या दुःखानं जरी एकमेकाला हात दिला तरी बरे. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्याच्याऐवजी मोडलेलं घर एकमेकांचं मिळून बांधलं तर आपण लय लवकर ह्या दुःखातून ह्याच्यातून मुक्त होऊ. कुणी एकटं चालते तर त्याच्यासोबत चालायला पाहिजे, कुणी पडलेलं दिसलं कुणी मागं दिसलं तर त्याला हात दिला पाहिजे. आणि ती अजूनही म्हणजे इतकी मागं पडलेली माणसं आहेत, दलित आहेत, बटके आहेत, आम्ही आपण असं असं म्हणतो की इतकं दुःख आहे वगैरे, तर ही आपल्या माणूस असण्याच्या ह्या अनुभवावर हे काही चांगली गोष्ट नाही, माणूस म्हणून ही काही अजिबात चांगली गोष्ट नाही. म्हणून एकमेकाला हात देणं हे आजच्या काळात विद्रोह आहे, एकमेकांच्या घरावर दगडनं फेकणं हा आजच्या काळात विद्रोह आहे, एकमेकांवर प्रेम करणं हा आजच्या काळात मला वाटतं विद्रोह आहे आणि असा विद्रोह आपण करायला पाहिजे, एकमेकावर प्रेम करायला पाहिजे. थँक्यू सो मच, धन्यवाद.